पवार साहेब हाच आमचा पक्ष, पवार साहेब हाच आमचा विचार. बसतात त्याच्या हाताखाली जो शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही, एक डाव राखून ठेवतो. की पवार साहेब वस्तादांचे वस्ताद आहेत, एक डाव वस्ताद राखून ठेवतो, बाकीचे सगळे त्यांना सांगतो. शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो हे मी जाणारे आमच्या सगळ्या मित्रांना सांगत होतो. जाऊ नका, मोठं लफड होईल. मला त्यांना सांगायचं अजूनही चुकभूल करू नका. मी सांगत होतो काही पण करा, पण पवार साहेबांना अंगावर घेऊ नका. तुम्ही त्याच्यामध्ये कुठतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला आवडत नाही. काही करा, पण त्या नेत्याला अंगावर घेण्याचं धाडस करू नका. कपाळ मोक्ष ठरलेला आहे, तुम्ही पवार साहेबांच्या वाट्याला जाऊन. मी त्याच्यात माझी चूक मान्य केली. खरं म्हणजे आमचे विरोधक कदाचित बुचकळ्यात पडले असतील. पवार साहेब हे कसं काय जमवतात, पवार साहेब कसा काय महाराष्ट्रात वातावरण बदलतात. वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे, तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका. हम जहां से जहां खड़े होते हैं वही लाइन वही से ही शुरू होती है. तसं पवार साहेब जहां खड़े होते हैं लाइन वही से ही शुरू होती है. बाकीचे सगळं काय असेल ते आम्ही तिकडची जबाबदारी पार पाडू. त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या विधानसभेत देखील याच पद्धतीने सध्या सत्तेत बसलेल्या सरकारला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेनं तो निर्णय पक्का केलेला आहे. राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आणि शरद पवार राष्ट्रवादी गट यांच्यामध्ये सध्या जोरदार तुतुमयमय आपल्याला बघायला मिळते. जयंत पाटील यांची कोल्हापूरमध्ये सभा झाली, तर दुसरीकडे अजित पवार यांची गडचिरोली येथे सभा झाली. आणि या दोन्हीही सभेमधील रॉंगकट जोडून एक मजेशीर व्हिडिओ बनवण्याचा आपला हा प्रयत्न होता, ज्या ठिकाणी जयंत पाटील सुद्धा शरद पवारांना वस्तात म्हणत आहेत, तर अजित पवार हे स्वतःला वस्तात म्हणत आहेत. आणि दोघांनीही आपला एक एक डाव राखून ठेवलाय असं दोघही या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगताना बघायला मिळत आहेत. मात्र आता महाराष्ट्राच्या जनतेनं हे कुणाला सत्तेत बसवायचं हे ठरवलेलं आहे असं जयंत पाटील म्हणत आहेत. तर दुसरीकडे मला माझा राखून ठेवलेला डाव जो आहे तो दाखवायला लावू नका असं अजितदादा पवार म्हणत आहेत. दोन्हीही भाषण वेगवेगळ्या संदर्भानं केलेले आहेत, मात्र या दोन्हीही भाषणाला एकत्र करून आपण एकत्र जोडण्याचा हा प्रयत्न केलाय. हा रॉंगकट तुम्हाला कसा वाटला तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओवर तुमचं रोखठोक मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.